मला या सगळ्यांना विचारायचंय की तुमच्या आजूबाजूला 10 वर्षांपूर्वी असणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची आणि युवा नेत्यांच्या आयुष्यात पुढे काय झालं? राजकारण एक मात्र क्षेत्र आहे जिथे काम करण्याची इच्छाशक्ती लागते. राजकारण हे गलिच्छ आहे. अशा स्वरूपाची वक्तव्य करणं हेच मुळात मोठं राजकारण आहे. पहिला विषय आपला आहे तरुण मुलांनी, यंग जनरेशननी पॉलिटिक्सच्या राजकारणाच्या फंद्यात पडावं की नाही. तरुणांच्या भावना, तरुणांची मतं, तरुणांच्या भूमिका ह्या कितपत विचारात घेतल्या जातात? तरुणांनी काय विचार करावा, तरुणांनी कुठलं संगीत ऐकावं, तरुणांनी कुठले सिनेमे बघावे, तरुणांनी कुठली पुस्तकं वाचावी हे देखील इथली राजकीय चौकट ठरवते. जर तो बदल राजकीय प्रक्रियेत होत असेल तर तरुणांना अपरिहार्यपणे त्या प्रक्रियेचा भाग होणं गरजेचं आहे. युवकांनी जर राजकारणात सहभागी व्हायचं तर त्यांच्या आयडियोलॉजीज वर काम केलं पाहिजे. आयडियोलॉजी त्या सगळ्या गोष्टी फाट्यावरती आता मारल्या जात असताना मग आम्ही कोणाकडे बघायचं? नमस्कार, माझं नाव सिद्धांत आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन शो मध्ये ज्याचं नाव आहे थेट टॉक्स. इथे आपण थेट मुद्द्यांना भिडणार. पण बेसिकली हा शो कशासाठी? तर तुम्हाला, मला, आपल्यासारख्या तरुण मुलांना खूप प्रश्न आहे पण त्याची उत्तरं देणारं कोणीच नाही. जो तो फक्त मी कसा बरोबर हेच सांगायचा प्रयत्न करतो. मग अशा वेळी आपण काय करायचं? तर आता आपली उत्तरं आपणच शोधणार. थेट टॉक हा तरुण मुलांनी तरुण मुलांसाठी सुरू केलेला एक तरुण प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमच्या माझ्यासारखी तरुण मुलं येणार, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार, वादविवादही करणार, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद करणार. चला तर मग या प्रवासाला आपण सुरुवात करूया. पहिला विषय आपला आहे तो म्हणजे की तरुण मुलांनी, यंग जनरेशननी पॉलिटिक्सच्या राजकारणाच्या फंद्यात पडावं की नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारताला आपण तरुणांचं राष्ट्र म्हणतो, म्हणजे एक आपलं जर मीडियन एज म्हटलं तर ते 29 आहे. पण मग खूप कमी पॉलिसी मेकर्स हे तरुण आहेत. लोकसभेमध्ये 543 पैकी फक्त 64 खासदार, म्हणजे 12% खासदार हे 40 आतले होते. मतदानाच्या बाबतीत पण तरुण पिढीमध्ये, यंग लोकांमध्ये एक उदासीनता आहे. माझे पण खूप मित्र असतात जे म्हणतात, अरे सुट्टीचा दिवस आहे, काय करायचं, माझ्या एका मताने काय फरक पडले, बरं चल पडलं तरी त्यांना जे करायचं तेच ते करतात, तर आपण कशाला वोट द्यायचं वगैरे. तर मग ओव्हरऑल राजकारणाकडे बघायचं दृष्टिकोनच निगेटिव्ह झालाय. आणि मग त्यात जर मी ऍक्टिव्हली त्यात पार्टिसिपेट करायचं हा जर मुद्दा असेल तर त्या बाबतीत तर नको रे बाबा. आपण भलं आपलं काम भलं, आपला जॉब भला, आपली नोकरी भली, असंच सगळ्यांना वाटतं. हा एक अँगल आहे. पण एकीकडे तरुणांसमोर प्रश्न खूप आहेत. मग ते कोण मांडणार? जर आपलं पार्टिसिपेशनच नसेल तर मग त्याच्यावरती कोण बोलणार? तर अशा सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये माझ्यासारखी मुलं आहेत. अशा परिस्थितीत मग प्रश्न पडतो की मग तरुणांनी राजकारणाच्या फंद्यात पडावं का? सगळ्यात पहिल्यांदा मी आपले जे डिबेटर आहे, पॅनलिस्ट आहेत, त्यांची सगळ्यांची ओळख करून देतो. आजचे आपले पहिले डिबेटर, ज्यांचं म्हणणं आहे की राजकारणाच्या नादी अजिबात लागू नये, ते म्हणजे सुजित काळंगे. एक तरुण व्याख्याता आहेत, कवी आहेत, निवेदक आहेत. वेगवेगळ्या राज्यस्तरीय आणि वक्तृत्व वादविवाद स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धामध्ये त्यांनी पारितोषिक मिळवली आहे. दुसरे गेस्ट आहेत ऍडव्होकेट गीता कदम. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात त्या युवासेनेच्या उपसचिव पदावरती आहेत आणि गेल्या वर्षभरापासून मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून पण त्या काम करतात. तिसरे पॅनलिस्ट आहेत सोमनाथ निर्मळ. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष आहेत आणि विद्यार्थी चळवळींमध्ये ते खूप सक्रिय आहेत. आणि या सगळ्यामध्ये एक कोणीतरी असावं जो आपल्याला बॅलन्स आउट करेल, आपण जे बोलतो आहोत त्याचं विश्लेषण देईल, असे आपले आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक भारत पाटील सर. सध्या युनिक फाउंडेशन मध्ये ते वरिष्ठ संशोधक म्हणून काम करतायत. पुणे, मुंबई आणि इतर खासगी विद्यापीठांमध्ये पत्रकारिता किंवा पॉलिटिकल कम्युनिकेशन विषयाचं त्यांनी अध्यापन केलेलं आहे. आपण सुरुवात करूया. प्रश्न आहे की तरुणांनी राजकारणाच्या फंद्यात पडावं की नाही. तर सुरुवात मला असं वाटतं सुजित तुम्ही करावी. खरं तर तुम्ही बोलत असताना विषयाचं शीर्षक जे काय उच्चारलं त्याच्यामधला एक शब्द मला फार महत्वाचा वाटतो की तुम्ही म्हटलं की तरुणांनी राजकारणाच्या फंद्यात पडावं की नको. जिथं फंदा हा शब्द येतो तिथं गळफास हा निश्चित असं म्हटलं जातं. मुळात एक काळ असा होता की ज्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की हरिकथेनंतरचं जर कुठलं पवित्र काम असेल तर ते म्हणजे राजकारण आहे. त्या काळामध्ये जर कोणी म्हटलं असतं की तरुणांनो राजकारणात या, तर त्याला माझ्यासारख्या व्यक्तीनंही सहज मला जावं असं वाटलं असतं. पक्षीय कार्यकर्ता नसलेल्या पण राजकीय मतं असणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला आता राजकारणाकडे बघणं झालं तर तो एक कुठंतरी फंदा वाटतो. याचं कारण काय? तर बघा, ग्रामीण म्हणजे मी जिल्ह्याचं राजकारण किंवा राज्याचं राजकारण, केंद्राचं राजकारण यापेक्षा मी माझ्या गावाच्या दृष्टिकोनातून हे सगळं बघतो. याचं कारण असं आहे की माझ्या बरोबरीची कितीतरी लोक, राजकीय महत्वाकांक्षा इच्छा असणारी कितीतरी लोक ही राजकीय पक्षीय भूमिकांमध्ये येतात. मग राजकीय करिअरला सुरुवात करत असताना
कुठं ना कुठंतरी युवा उद्योजक किंवा युवा नोकरदार असणारा हा व्यक्ती राजकारणाच्या दृष्टिकोनातून पावलं टाकू लागतो आणि मग राजकारण हे प्राधान्याचं होतं. जेव्हा ग्रामपंचायत किंवा त्याच्या पलीकडची पातळीवरती हा माणूस येतो त्या काळामध्ये ज्यावेळी महत्वाच्या पदावरचं तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा जसा कढीपत्ता एखाद्या भाजीतून फेकून दिला जातो अशा पद्धतीचं या व्यक्तीची अवस्था होते का? मग त्यावेळी ना करिअर असतं, ना व्यवसाय असतो, ना त्याचं प्राथमिक असणाऱ्या गरजा त्याच्या माध्यमातून भागतात आणि मग त्या फंद्यातून माघारी येणं हे फार अवघड होतं. म्हणून माझ्या या सगळ्या वेळेमध्ये म्हणजे 2.5 मिनिटं 3 मिनिटांकडे जात असताना मला म्हणून या कारणास्तव असं वाटतं की तरुणांनी राजकारणाच्या फंद्यात पडू नये. तर सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणाले की राजकारण फंदा वाटतो आम्हाला तरुणांना, तर त्या गोष्टीकडे फंदा, मी फंदा जर तुम्ही फंदा तो शब्द वापरला, मी एक सांगू इच्छिते. राजकारण एक मात्र क्षेत्र आहे जिथे काम करण्याची इच्छाशक्ती लागते. देशाच्या पहिल्या प्रगतीला युवकांच्या भावना व मतांचा खूप महत्व असतो, हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे त्या मतांना राजकारणाच्या माध्यमातून युवकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा असं माझं म्हणणं आहे. युवकच युवकांचं जे काही विषय आहेत ते समजून घेतो. आज युवक बोलतो की असं घडतंय, अरे काय केलं पाहिजे, मी राजकारणात न येतं मी माझ्या अकॅडमिक्स मध्ये लक्ष दिलं पाहिजे, काय करायचं राजकारणाचं. पण त्याच अकॅडमीमध्ये येणाऱ्या अडचणी त्याला माहिती असून सुद्धा की ते गव्हर्नमेंटच्या ऍडमिन डिपार्टमेंट मधून, स्कूल डिपार्टमेंट मधून, कॉलेज डिपार्टमेंट हे गव्हर्नमेंट हँडल केलं जातं, सरकार हँडल केलं जातं. मग त्यावेळेला तरुण असं का विचार करत नाही की अरे स्कूल डिपार्टमेंट हँडल करते, कॉलेज डिपार्टमेंट हँडल करते, मग तिथे आपण का नाही, या सगळ्या अरेंजमेंटला किंवा ऍडमिन डिपार्टमेंट मध्ये आपण का नाही. सोमनाथ जी तुमचं काय म्हणणं आहे, राजकारण फंदा आहे का? मुळातच निवडणुकांचं हे जे काही राजकारण आहे ना, त्या निवडणुकांच्या राजकारणाचा धंदा खरं म्हणजे बनवला गेला आहे आणि त्याच्यामध्ये जनतेची भरड करून जनतेच्या गळ्यामध्ये खरं म्हणजे हा जो काही एकूण राजकारणाचा फंदा अडकवलेला आहे, ही गळी उतरवलेला आहे. म्हणजेच काय की खरे 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 खुरे जे जनतेचे प्रश्न आहेत त्या जनतेच्या प्रश्नांवरून डायव्हर्ट करायचं जनतेलाच आणि त्याच्या माध्यमातून तशा स्वरूपाचं राजकारणाची एक नीव तयार करायची. म्हणजे काय की तुम्ही महागाईवरती बोलायचं नाही, तुम्ही हिंदू मुस्लिम या भांडणामध्ये पडायचं, तुम्ही बाकीचं जे काही शिक्षण चांगलं असलं पाहिजे, आरोग्याच्या यंत्रणा चांगल्या असल्या पाहिजेत याच्यावरती बोलायचं नाही, परंतु तुम्ही जातीय जे काही सलोक आहे तो कसा बिघडेल, दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल, अशा स्वरूपाचे फंदे टाकले जातात खऱ्या अर्थानं जनतेच्या एकूण मनावरती जनतेवरती. आपण कोण कोणताही व्यक्ती म्हणजे अरिस्टॉटल जसं म्हटलं होतं की मनुष्य हा राजकीय प्राणी आहे, बरोबर. जर मनुष्य हा जर राजकीय प्राणी असेल तर राजकारणाशिवाय तो राहू शकत नाही आणि मुळातच राजकारण हे गलिच्छ आहे, राजकारण हे वाईट आहे, अशा स्वरूपाची वक्तव्य करणं, तशा स्वरूपानं प्रेझेंटेशन करणं हेच मुळात मोठं राजकारण आहे. जर आपले जे काही विद्यार्थी असतील, तरुण असतील किंवा जनतेचे विविध जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अंतिमतः त्याच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? अर्थातच राजकीय यंत्रणेला आहे. मग राजकीय यंत्रणेमध्ये राजकीय यंत्रणेला ते जर अधिकार असतील आणि ते आधी जर ते बदलण्यास संदर्भातली जर प्रक्रिया जर केली नाही तर आत्ताची परिस्थिती आहे तसंच राहणार आहे. मग त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर अर्थातच तो राजकीय प्रक्रियेतून होणार आहे आणि मग जर तो बदल राजकीय प्रक्रियेतून होत असेल तर तरुणांना अपरिहार्यपणे त्या प्रक्रियेचा भाग होणं गरजेचं आहे आणि ते राजकारण जे वाईट म्हटलं जाते किंवा जे आहे वास्तव खरं देखील आहे ते चुकीच्या पद्धतीने राजकारण होते, तर चांगलं जनता विमुख राजकारण काय आहे हे तरुणांनी समोर आणण्याची गरज आहे. भारत सर ओव्हरऑल राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन कुठेतरी निगेटिव्ह झाले का? म्हणजे मुळात मला म्हणायचं की राजकारण या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय वाटतो का? आम्ही आता त्याच्याकडे खूप निगेटिव्ह कॉनोटेशनने बघितलं जातं, तर राजकारण म्हणजे नक्की काय आणि मग या सगळ्याचं तुम्ही काय मला काय वाटतंय? अर्थात सुजित यांनी ते चांगलं म्हटलं की फंदा म्हटलं तर कुणीही म्हणेल की नाही कुठल्याही फंदात मला पडायचं नाही, पण राजकारण म्हणजे काय हे जर का आपण नेमकेपणाने समजून घेतलं तर मला असं वाटतं की या प्रश्नाकडे पाहणं अधिक सोपं होऊ शकेल. राजकारण म्हणजे केवळ पक्षीय राजकारण असं असतं का? तर पक्षीय राजकारण हा एकूण राजकीय प्रक्रियेतला एक भाग झाला, हा ज्याला आपण पार्टी पॉलिटिक्स असं म्हणतो किंवा निवडणुकांचं राजकारण असं म्हणतो. पण त्याच्या पलीकडे आपण समाज आणि समूह म्हणून जेव्हा एकत्र राहतो तर तेव्हा त्या समाजाची एकूण धारणा काय असावी, त्या समाजाचं एकूण
गोष्टी कशा पद्धतीनं चालाव्यात हे सगळं ठरवणारी जी काही व्यवस्था आपल्याकडे तयार होते आणि ती व्यवस्था कार्यान्वित होण्यासाठी ज्या काही कृती कार्यक्रम करावे लागतात त्या सगळ्यांचा एकत्र परिपाक म्हणजे राजकारण. आणि म्हणून आता म्हणजे केवळ आता विद्यार्थी आणि तरुणांना विचारलं तर तेच राजकारणाबद्दल नकारात्मक आहेत असं नाहीये. आता सध्या जी आपली समकालीन राजकीय परिस्थिती जर का पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या पक्षातल्या मोठ्या राजकीय नेत्यांना जरी विचारलं तरी ते पण म्हणतील की अरे नाही राजकारण एक आता सोपं राहिलेलं नाही. तर राजकारण हे आम्हाला आता अनेक मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांनी वक्तव्य केलेली आहेत की आता आम्हाला देखील राजकारणात संन्यास घ्यावा असं वाटतोय. मग हयात घालवलेल्या राजकीय नेत्यांना जर का आजच्या राजकारणाचा वेट येऊन त्यांना संन्यास घ्यावा असा वाटत असेल तर नुकतंच आयुष्याची सुरुवात करू पाहणाऱ्या आणि समज आल्यानंतर काहीतरी डोळसपणे समाजाकडे डोळसपणे पाहू इच्छिणाऱ्या तरुणांना पण तसं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मला असं वाटतं राजकारण ही किंवा राजकीय प्रक्रिया ही अत्यंत व्यापक आहे. तुम्हाला मला परवडणारं शिक्षण मिळणार का नाही मिळणार, आपल्या सगळ्यांना आपल्या खिशात पैसा असो किंवा नसो पण योग्य अशा माफक आरोग्य सुविधा मिळणार का नाही मिळणार, आपण जो श्वास घेतोय त्याच्यासाठीची आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळणार का नाही मिळणार, असे सगळे जीवनमरणाशी संबंधित सगळ्या प्रश्नांचा जो काही एकूण संबंध येतो तो राजकीय प्रक्रियेशी येतो. आणि म्हणून राजकीय प्रक्रियेपासून आपल्याला इच्छा असो नसो म्हणजे मी किती ठरवलं की मला राजकारणापासून दूर राहायचं तर कदाचित ते मला राहता येत नसतं किंवा तसं राहणं हा माझ्या समोरचा चॉईसच नसतो. करेक्ट करेक्ट सुजित, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण त्यात पडल्याशिवाय, तरुणांनी त्यात पडल्याशिवाय चिखल साफ करायचा असेल तर त्यात उतरावं लागेल असं सॉर्ट ऑफ त्यांचं म्हणणं आहे. तर त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मला सगळ्यांच्या मतांचा आदर आहे परंतु गीताजी असं म्हटलंय की इच्छाशक्ती असावी लागते किंवा सोमनाथजी असं म्हणाले की आपणच यात पडलो तर हे सगळं बदलू शकेल. साधारण म्हणजे माझ्या गावच्या निवडणुका या 2020 त्याच्या आधी 2015 आणि त्याच्या आधी 2010 या अशा टप्प्यांमध्ये पडलेले आहेत. तर 2010 दरम्यान जे उमेदवार होते त्या ठिकाणी ते आता 2020 नंतर किंवा सध्या राजकारणात मला सक्रिय दिसत नाहीत. ते सुद्धा राजकारणात आले होते ते याच विचारानं आले होते की आपण काहीतरी बदलूया. समाज परिवर्तन ही प्रचंड मोठी गोष्ट आहे आणि ती आपण केली पाहिजे. मला या सगळ्यांना विचारायचं आहे की तुमच्या आजूबाजूला 10 वर्षांपूर्वी असणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची आणि युवा नेत्यांच्या आयुष्यात पुढे काय झालं या संदर्भानं तुम्ही एक विचार करणार आहात का, किंवा जर विचार करणार आहात तर त्याचं काय झालं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. एखादा असू शकतो, एक व्यक्ती असू शकतो पण त्याची टक्केवारी ही फार कमी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. इच्छाशक्ती हा शब्द वापरायचा एकच म्हणणं आहे. मी जेव्हा राजकारणात सक्रिय झाली 2012 त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवर महानगरपालिकेची निवडणूक चालू होती आणि मी त्यावेळेला सांगू इच्छिते मी तेव्हा 9वी होते. मी शाळेमधून घरी येत असताना प्रचार रॅली चालू होते. माझे वडील सुद्धा सक्रिय राजकारणात सहभागी आहेत. तर प्रचार चालू होतं हे सगळं बघून मला इच्छाशक्ती झाली की अरे नाही मला पण करायचंय. पण जसं जसं मी कार्यकर्ता म्हणून ग्राउंड लेवलला जो जो माझा टच होता टच आहे किंवा जे जनसंपर्क माझा आहे हे जनसंपर्कामुळे मी राजकारणात माझा अजून सक्रिय जे सहभाग आहे ते माझा वाढला. आता मला पुढेही काम करायची अशी माझी इच्छा झाली. पण त्यांचं तुमची काय स्वप्न आहेत जर तुम्ही सक्रिय राजकारणाचा भाग आहात तर तुम्ही काहीतरी स्वप्न ठेवून आला असाल बरोबर. आजही तुम्ही बघत आहात आता जागा सगळीकडे डिक्लेअर होत आहेत तर तुम्ही बघत आहात की असे किती तरुण आहेत जे ग्राउंड लेवलवरनं काम करणाऱ्यांसाठी जागा मिळत आहेत. जी तरुण मंडळी आज महाराष्ट्रात उभी राहिलेली असतात त्या प्रत्येकाचं काहीतरी पॉलिटिकल घराणेशाही आपण शब्द वापरूया ते बॅकग्राऊंड आहेच. मग त्याला तुम्ही कसं नाकारू शकता? घराणेशाही हा शब्द आहे काही ठिकाणी पण याचा अर्थ हे पण नाही की ज्या घरात त्यांचे आई वडील राजकारणात आहेत त्यांची मुलं येऊ शकत नाहीत. नाही नाही अगदीच नाही. त्यांच्या मुलांची पण इच्छा असते राजकारणात यायचंय काम करायचंय. तर आपल्याला असे युवक पाहिजे जे आपल्याला जे त्यांच्या कामाप्रती व देशाप्रती किंवा त्यांच्या पक्षाप्रती भले ते कुठलाही पक्ष होतो पण प्रामाणिक पाहिजे. माझी इच्छाशक्ती आहे की मला नगरसेवक व्हायचं तर ती माझी तयारी असेल की मी माझ्या विभागात कशा प्रकारे काम केलं पाहिजे आणि माझ्या विभागात कशा प्रकारे जनसंपर्क केला पाहिजे. भारत पाटील सर, सुजित जी म्हणतात की माझे मित्र बरीच वर्ष काम करतात पण त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. तर ह्यात कुठेही असं अपेक्षा ठेवणं की नाही मोबदला नाही मिळाला तरी तुम्ही काम करत राहा हे कितपत योग्य आहे? आणि राजकारण खरंच समाजकारण आहे का बाबा ते करिअर आणि बिझनेस झालाय? मी परत आधीच्या बोलण्यामध्ये जे एक वाक्य होतं की राजकारण ही केवळ एक घटना अशी नसते तर ती प्रक्रिया असते. आणि या प्रक्रियेमध्ये मग जेव्हा आपण प्रक्रिया म्हणून त्याच्याकडे बघतो त्याच्यामध्ये यश अपयश चढ उतार ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे. राजकारणामध्ये काम करत असताना व्यक्तिगत महत्वाकांक्षा
असूच नाही असं म्हणणंही फारसं योग्य होणार नाही. आणि बरोबर माझ्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा आहेत म्हणूनच मी राजकारणात सक्रिय आहे असं जरी म्हणणं असलं कुणाचं, तरी त्याचेही निराशा होण्याची दाट शक्यताही नाकारता येत नाही. त्याच्यामध्ये आता एक मुद्दा त्यातला राहतो की तरुणांना किती प्राधान्य मिळतं किंवा तरुणांना राजकारणामध्ये खरंच स्थान मिळतं का. मुख्य मुद्दा त्याच्यातला हा राहतो की आपली राजकारणाबद्दलची समज काय आहे. आपल्या लोकशाहीमध्ये किंवा संविधानाने मी हक्काने मी 100% मत टाकणं किंवा मतदान करणं हे देखील बंधनकारक केलेलं नाहीये, इतपत व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आहे. अर्थात आपण सगळ्यांचं प्रबोधन करतो आणि सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे अशी भूमिका घेतो, हे जरी बरोबर असलं तरी देखील मला नाहीच मतदान करायचं असं जरी म्हटलं तरी तो माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. आणि तसं नाही म्हणण्याचा अधिकार देखील मला भारतीय संविधानाने दिलेला आहे. आता हे जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा इतकं सगळं जर का आपल्या आजूबाजूची परिस्थिती अशी असेल तर मला मुद्दा तोच आहे की मला समजा मला पाणी आवडतच नाही, पाणी नावाची गोष्ट मला त्याची चवच नाही आहे, बेचवच आहे, त्याच्यात काही लागतच नाही, त्याच्यामुळे मला पाणीच आवडत नाही असं जर का आपण म्हणत असू किंवा मी जर का म्हणालो तर तुम्ही सगळे जर मला शुभेच्छा द्याल की छान फार छान तुमची आवड आहे, तुम्हाला शुभेच्छा आहेत, बिना पाण्याचं तुम्ही जगून दाखवा. इतका तो साधा प्रश्न आहे. मला राजकारण हा मुद्दा देखील तसाच वाटतो की तो आवडणे किंवा नावडणे दोन्ही गोष्टींचे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे, पण मला आवडलं म्हणून मी काही लगेच खासदार होणार असंही नसतं, आणि मला ते आवडत नाही म्हणून त्याचा आणि माझा संबंध पूर्णपणे तुटलेला आहे असंही नसतं. समाज म्हणून एकत्र येतो आणि त्याच्यातूनच एक व्यवस्था तयार होते आणि मग त्याच्याच आधारे राजकारण हे आकार घेत. किंवा आजच्या तरुण पिढीने पण 2040 मध्ये 45 मध्ये आणि 50 मध्ये आपल्या देशातल्या एकूण जी काही साधन संपत्ती आहे संसाधनं आहेत त्यांचं वाटप कसं असावं, आपल्या हाताला इथे आजचा बेरोजगारीचा दर कमी होऊन मागेल त्याला काम किंवा प्रत्येक हाताला काम सर्वांना शिक्षण अशा काही गोष्टींचं स्वप्न आपलं राजकारण बघू शकणार आहे का किंवा ते बघितलेलं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार आहे का, या काही समान काही किमान प्रश्नांची उत्तर जर का आपल्याला हळूहळू हळूहळू जरी मिळाली काही गडबडीत नाही हळूहळू जरी मिळवता आली तर राजकीय प्रक्रियेचा गाभा अधिक सखोल समजून घेण्याची आपल्याला त्यासाठी मदत होऊ शकेल. ओके ओके मला सुजितजी तुम्हाला विचारायचं, इतिहास साक्षीदार आहे की बदल ही गोष्ट नेहमी लोकांनी सहभाग घेऊन प्रत्येकाने काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊनच ती झाली आहे, मग जर आपण हा अँगल ठेवला किंवा राजकारण नको तरुणांनी पडायला नको मग बदल कोणी घडवायचा. मुळात पहिली गोष्ट अशी आहे की बदल बदल झालाच पाहिजे ही गोष्ट महत्वाची आहेच, परंतु बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून तरुणांनी घेतलेल्या भूमिका किंवा तरुणांनी मांडलेली मतं अगदी म्हणजे समाज स्तरावरच्या प्रक्रियेत सोडा, पण ज्या एका ठराविक पक्षीय भूमिकेतून ते जात असतात त्या पक्षीय भूमिकेचं एक पक्षाचं धोरण ठरवत असताना तो या सगळ्यामध्ये जेव्हा मत व्यक्त करायची वेळ येते किंवा ज्यावेळी एखादं धोरण ठरवायची वेळ येते त्या सगळ्यामध्ये तरुणांच्या भावना तरुणांची मतं तरुणांच्या भूमिका ह्या कितपत विचारात घेतल्या जातात याचा एकदा आपण विचार केला पाहिजे. जसं आता सुजित आपण म्हणत होते की तरुणांना विचारात घेतलं जात नाही किंवा त्यांची मतं विचारात घेतली जात नाही, त्यांना एक जो अवकाश आहे तो अवकाश देखील तरुणांना दिला जात नाही, ही वस्तुस्थिती आपण काही नाकारत नाही. परंतु त्याच्यातला दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की असं का होतंय हा महत्वाचा पार्ट आहे ना. तरुण किंवा नवीन गोष्ट जी आहे ती नवीन गोष्ट प्रत्येक वेळी काहीतरी बदलाला वाव देत असते. जुने विचार आहे ते जुने विचार विचारांच्या जागी जर रिप्लेस नवे विचार जर आणायचे असतील तर एक धोका पण असतो ना प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक विचाराला प्रत्येक स्थितीला. तर बरेचसे जे काही तरुण जुने कार्यकर्ते असतील किंवा ज्यांच्याकडे पद वगैरे असतील अशा कार्यकर्त्यांना तो आव्हान असते नवीन कार्यकर्त्यांसोबत नव्या विचाराचं दिसते. तर अशा वेळी मग त्या नव्या विचारांना नवीन कार्यकर्त्यांना थोपवण्याचं काम हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये होत असतानाच आपण पाहत असतोय. ही मुख्य कारण आहेत या सगळ्या मागची. परंतु जर आपल्याला नवा काही जर बदल घडवायचे असतील तर आपल्याला असं हाताशी होऊन चालणार नाही. राजकारणात खरंच अशी लोक आहेत का की जी आत्ता ज्यांच्याकडे बघून जिथे आयडियोलॉजी त्या सगळ्या गोष्टी फाट्यावरती आत्ता मारल्या जात असताना मग आम्ही कोणाकडे बघायचं, आमचे कोण रोल मॉडेल असले पाहिजे, आम्ही काय म्हणून कुठल्या लोकांना प्रेरणास्थान किंवा कुठल्या गोष्टीला प्रेरणा मानून राजकारणात सहभागी व्हायचं. पण असं इतकं म्हणजे भारतातलं राजकारण आताची सध्याची परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे हे जरी असलं तरी त्याच्यामध्ये आपण पाहतोय ना ज्या पद्धतीनं केजरीवालांनी पुढे येऊन
एक चांगल्या पद्धतीनं कारभार करण्याचा प्रयत्न केला, लोकांनी त्यांना स्वीकारलं ना. आता आपण पाहतोय सगळ्यात महत्वाचा महाघोटाळा ज्याला आपण म्हणू शकतो, इलेक्ट्रॉल बॉन्डचा. हा इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत, म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये की तिथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं त्या इलेक्ट्रॉन बॉन्ड घेतले नाहीयेत. नुसते ते घेऊन न घेऊन थांबले नाही, तर ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अपील केलं. सुप्रीम कोर्टामध्ये अपील केल्याच्या नंतर त्याच्यावरती समोर येत नाही, कार्यवाही होत नाही. म्हणून एसबीआयला पुन्हा एसबीआयला कार्यवाही करण्यासाठीच पुन्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. तर ही जी काही प्रक्रिया आहे, ही या देशातल्या एकूण परिस्थितीचा जर विचार केला तर अत्यंत सुखावा देणारी प्रक्रिया आहे. असे अनेक पक्ष किंवा अनेक छोटे मोठे असे पक्ष आहेत, अनेक इंडिव्हिज्युअल असे राजकारणी आहेत, ही आत्ताच्या अत्यंत दयनीय अवस्था जिथं राजकारणाची केलेली आहे तिला सावरण्याचं काम करतात, एक नवं रोल मॉडेल समोर आणण्याचं काम करतात. मला वाटतं की आपण तरुणांनी त्या सर्व प्रक्रियेचा भाग होण्याची गरज आहे. भारत पाटील सर, मला तुम्हाला विचारायचं की भारताला तरुणांचा देश किंवा यंगस्टर्सचा देश म्हटलं जातं, पण मग राजकारण तरुणांभोवती फिरताना का दिसत नाही? तरुणांचे प्रश्न, तरुणांचे मुद्दे ह्या भोवती ते फिरताना का दिसत नाही? चांगला प्रश्न आहे हा. पण तरुणांचे मुद्दे काय असावेत हे देखील इथली राजकीय चौकट ठरवते. तरुणांनी काय विचार करावा, तरुणांनी कुठलं संगीत ऐकावं, तरुणांनी कुठले सिनेमे बघावेत, तरुणांनी कुठली पुस्तकं वाचावी, किंवा त्यांच्या समोर एकूण व्यवस्था म्हणून आपण काय ठेवतो, पर्याय काय आहेत तुमच्याकडे. तरुण युट्यूबवर असतील तर युट्यूबचा अल्गोरिदम त्यांनी काय बघावं हे ठरवणार. तरुण सोशल मीडियावरती असतील तर सोशल मीडियावरती त्यांना काय आपण फीड करायचं हे अल्गोरिदम आणि तिथल्या सगळ्या कंपन्यांची, राजकारण्यांचा आणि सत्ताधारी पक्षांचा साटेलोटा असताना त्यांच्या समोरचे एकूण तरुणांसमोरचे विचार करण्याचे पर्यायच मर्यादित करून टाकायचे आणि मग त्यांना आपण जे काही देऊ ते आनंदाने त्याचा स्वीकार करतील अशी एक व्यवस्था तयार करण्याचं काम आपल्याकडे वर्षानुवर्ष सुरू आहे. खास करून मागच्या 30 वर्षांमध्ये ज्याला आपण जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाची जी प्रक्रिया आपल्याकडे राबवल्या गेली त्याच्यातनं पण एकूण एक व्यक्तिकेंद्रितपणा आपल्या सगळ्यांच्या मध्ये रुजवण्याचं काम इथल्या माध्यमांनी आणि व्यवस्थेनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. कि मी माझं आयुष्य, माझं करिअर, माझं व्यक्तिगत सगळ्या गोष्टी आणि माझं कुटुंब, इतका व्यक्तिकेंद्रित विचार आपण करायचा की त्याच्या पलीकडे काही विचार करायचा असतो, त्याच्या पलीकडे काही एक सामाजिक जाण जाणीवा आणि भूमिका आपल्याला ठेवायच्या असतात याचं भान देखील तरुणांना राहणार नाही याची काळजी आपल्या सगळ्या व्यवस्थेनी आणि त्या व्यवस्था इन द सेन्स मला जेव्हा मी व्यवस्था म्हणतो तेव्हा मग आपलं मन आणि मस्तिष्क याच्यावरती कुणाचा ताबा आहे तर तो माध्यमांचा ताबा असतो, तर त्या माध्यमांवरती पण नियंत्रण इथली व्यवस्था मिळवते आणि इथल्या तरुणांनी फार बंडखोर विचारच करू नयेत, त्यांनी काही क्रांतिकारी विचारच करू नयेत, त्यांनी त्यांच्या त्यांच्या एकूणच जगण्याचा प्रश्न पण एवढा बिकट करून ठेवायचा की रोजच्या संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, म्हणजे तो अवांतर प्रश्न विचारणार नाही, त्याला आपण परमनंट नोकरी नाही दिली तरी चालेल, कंत्राटी पद्धतीच्या जॉबमध्ये पण त्याला तो सुखी समजून घेईल स्वतःला, किंवा मला कंत्राटी पद्धतीची नोकरी लागली म्हणजे मी काही एक नशीबवान, इतकी तीव्र पराकुटीची स्पर्धा तयार ठेवायची, स्पर्धा तयार करायची आणि त्या स्पर्धेचंच आयुष्य, म्हणजे त्या स्पर्धेमध्ये कोण पुढे त्यांनी स्वतःला सक्सेसफुल मानायचं आणि जो मागे त्यांनी स्वतःला दोष द्यायचा, अशा पद्धतीची आपल्याकडे व्यवस्था आहे आणि त्याच चौकटीमध्ये आपण सगळ्यांना विचार करायला शिकवतो काय, असा माझा प्रश्न आहे किंवा असं माझी स्पष्ट मत आहे की असंच सध्या आपल्याकडे चाललेलं आहे. मुख्य मुद्दा असा आहे की बाबा आपण समाज म्हणून, म्हणजे एखादं कुटुंब असतं त्या कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य काय असतं, त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्व गरजा, आवश्यक गरजा, आपण सर्व गरजा म्हणताना आवश्यक गरजा पूर्ण होतील याची काळजी घेणं, तशी समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आणि देश म्हणून आपण जी इथे व्यवस्था, जी काही आपण इथे स्वतः स्वतःहून निवडलेली व्यवस्था आहे, ती व्यवस्था देशातल्या सगळ्या नागरिकांचं किमान पातळीवरचं भलं, त्यांच्या किमान गरजांची पूर्तता, त्यांच्या किमान स्वप्नांची आकांक्षांची पूर्तता करू शकण्या इतपत व्यवस्था म्हणून आपण स्वतः ती राबवते का याच्याबद्दलचा जर का विचार करत नसू, आणि तरुणही त्या व्यवस्थेला, म्हणजे इथल्या राजकारणाशी, इथल्या राजकीय प्रक्रियेशी ते माझं काहीतरी देणं लागतं किंवा ही व्यवस्था मी घडवलेली आहे किंवा मी या व्यवस्थेचा एक भाग आहे, घटक आहे, या प्रकारातली देखील जर का आपली जाणजाणीव तितकी पण उन्नत नसेल, तितकी पण विकसित नसेल, तर मग आपलं एकूणच जे काही सामाजिक भान आहे, राजकीय भान आहे, ते किती कमकुवत आहे आणि ते किती मागासलेपणाचं आहे, हा मुख्य प्रश्न मला उपस्थित करावा असं वाटतो. आणि त्या बाबतीतल्या नकारात्मक गोष्टी प्रचंडच आहे, म्हणजे मी असं अजिबात म्हणत नाही काही युवकांनी, नाही बाबा आम्हाला काय, अगदी आपले कुटुंब, आपले आई वडील पण सांगतील की राजकारणाच्या पंधत पडूच नको, त्यांचं मत आपल्याला ऐकावं लागतं. त्यांचं मत कुठून तयार होतं तर ते देखील इथल्या व्यवस्थेने त्यांना दिलेल्या अनुभवातून तयार होतं.
की बाकी काय असेल ते घराच्या बाहेर, पण घरात जेव्हा आपण येऊ त्यावेळेला राजकारणाचे विषय बाजूला ठेवायचे. राजकारण हा विषय इतका अस्पृश्य करून टाकायचा की त्याच्यावर आपण बोलायचं पण नाही, असं ज्या मतापर्यंत इथली बहुतांश जनता येते तिथे आपण एक व्यवस्था म्हणूनच आपल्याला अपयश आलेलं असतं, आणि ते दुरुस्त करण्यासाठी मग काहीतरी एक वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झालेली असते. सुजित जी, आपल्यासमोर खूप मोठे प्रश्न आहेत, म्हणजे आता हा बेरोजगारी वगैरे हे सगळे प्रश्न आपण एक वेळ बाजूला ठेवूया. जर आपण भविष्याचा विचार केला तर AI आहे, त्याच्यानंतर ते एक काय म्हणतील की आव्हान आहे, त्याला आपण संकट नाही म्हणता येणार पण ते एक आव्हान आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये. किंवा सध्याचे आपले काही म्हणजे आता LGBTQ कम्युनिटी आहे, Q+ कम्युनिटी आहे, त्यांचे प्रश्न आहेत, तर ह्याही सगळी आपल्या तरुणांची रिलेटेड प्रश्न आहेत बरोबर. तर मग हे सगळे प्रश्न याच्यावरती चर्चा व्हायला जर संसदेत आपलं रिप्रेझेंटेशनच नसलं, संसदेत जर तरुण मुलंच नसली, संसद म्हणण्यापेक्षा कुठल्याही राजकारणामध्ये जर तरुण मुलं नसली, तर मग अशा वेळी आपण जर राजकारणात जाऊ नये हा ॲटिट्यूड ठेवला तर ह्या गोष्टी कशा सॉल्व्ह होऊ शकतील? मुळात मुद्दा असा आहे की सध्या कुणाला तरी आपण म्हणजे जे तरुण राजकारणात आहेत म्हणजे आपण जाऊ नये हा भाग म्हणजे राजकारणाच्या फांद्यात पडू नये याच्या पाठीमागचा हा सध्याचा भाग आहे. परंतु ज्या पद्धतीनं माझे सहकारी मित्र असं म्हणतायत की काही एक आमचे नेते किंवा काय या पद्धतीनं, तर मग आपण आपल्या नेत्याला म्हणजे या ठराविक व्यक्तींनी या ठराविक नेत्यांना प्रश्न विचारायला भाग पाडलं पाहिजे किंवा त्या संदर्भानं त्यांच्या म्हणजे वेळ आली तर मी माझ्या माझ्या विरुद्ध सुद्धा उभं राहीन पण मी माझ्या भूमिकेला सोडणार नाही अशा पद्धतीचा एक विचार का असायला नको. आणि महत्वाची गोष्ट संसदेत मांडायला किंवा एक साधा प्रश्न आहे माझा की असे कितीतरी लोक आहेत ज्या 3 काळे कायदे जेव्हा मागे घेतले त्यावेळी लढणारे हे सामान्य शेतकरी होते. प्रश्न घेऊन कोण गेलं होतं? सामान्य शेतकरी होते. आज मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणारा व्यक्ती कोण आहे? तो संसदेतला आहे का? तो या ह्याच्यातला आहे का? त्यानं कुणाला घाम फोडलाय? अगदी सगळ्या ह्या गोष्टी. माझा प्रश्न माझा मुद्दा हाच आहे की राजकारण हा पर्याय असू शकतो, राजकारण हे अनेकातलं एक असू शकतो मार्ग, पण एकमेव मार्ग आहे अशातला भाग नाहीये. प्रश्न विचारण्यासाठी प्लॅटफॉर्म असायला हवा. राजकीय हा भाग बरोबर आहे म्हणजे मी चुकत मी याला पूर्णतः चूक म्हणत नाहीये पण तोच भाग आहे असं समजून तरुणांनी केवळ आणि केवळ राजकारणाचाच विचार करणं हा कितपत योग्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे. गीताची आयडियोलॉजी ही गोष्ट खूप महत्वाची मानली जाते राजकारण आणि या सगळ्या संदर्भामध्ये. तर आता तुम्ही एका पॉलिटिकल पार्टी सोबत अलाईन आहात, तर तेव्हा आत्ताच्या तरुणांमध्ये तुम्ही जेव्हा बघता तेव्हा खरंच आयडियोलॉजी नावाची गोष्ट राहिली आहे का? माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा आपला लीडर आपली काहीतरी पॉलिटिकल भूमिका बदलतो, कुठेतरी कदाचित आयडियोलॉजीला छेद दिला जातो किंवा काहीतरी आपलं स्टँड बदलला जातो, तर त्याचा कार्यकर्त्यांवरती कसा परिणाम होतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये तरुणांनी त्याच्याकडे कसं बघायचं? पहिली गोष्ट आयडियोलॉजी ती सध्याच्या जनरेशनची पण असू शकते किंवा जुनी पण असू शकते. तर मी आधी ही गोष्ट सांगितली की युवकांनी जर राजकारणात सहभागी व्हायचं तर त्यांनी प्रामाणिकपणे आणि त्यांच्या आयडियोलॉजीज वर काम केलं पाहिजे. त्यांना पहिले तर हे माहिती पडलं असेल की त्यांचे आयडियोलॉजीज काय त्याच्यावर त्यांनी त्याच्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. जरी त्यांचे नेते जरी त्यांचे वरिष्ठ ते आयडियोलॉजी फॉलो करतात त्याचा अर्थ हे नाहीये की आपण पण तीच आयडियोलॉजी फॉलो करावी. आपल्याला काय वाटतं जर माझ्या वरिष्ठांना असं वाटतं की नाही आपण हे आयडियोलॉजी फॉलो केलं पाहिजे आपण ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, तर काही असे असतात की नाही आपण पण आमच्या आमच्या नेत्यांना वरिष्ठांना फॉलो केलं पाहिजे. पण का नेता काय म्हणून तो आयडियोलॉजी फॉलो करतोय त्याचा आपण पण विचार केला पाहिजे. ही आयडियोलॉजी ही खूप महत्वाची गोष्ट आहे, परंतु मला वाटते की आयडियोलॉजी बरोबरच आहे ना एक दोन मुद्दे आपण याच्यामध्ये जोडणं देखील तितकंच गरजेचं आहे. मला वाटते की युवकांनी विचारधारांबरोबरच मुद्दे आणि धोरणं पुढे आणणं गरजेचं आहे की जी धोरणं जनतेच्या खऱ्या खरं मुद्द्यांच्या आहेत. मला हे म्हणायचंय की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण युवकांचा राजकारणामध्ये सहभागाबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस हे मुद्दे कुठे जातात मग युवकांच्या संदर्भातले? मग नोकऱ्यांचे मुद्दे असतील, प्रचंड बेरोजगारी. मग अशी मी एका न्यूज चॅनल वरती पाहत होतो, हिंदी न्यूज चॅनल वरती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये कशा पद्धतीनं संपत्तीचं संचय काही मुठभरांच्या हाती गेलेला आहे. हे मुद्दे कुठे जातात मग निवडणुकांच्या राजकारणाच्या पटलावरती? बेरोजगारी असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचे जे मुद्दे आहेत, अक्षरशः विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या
फेलोशिप, विद्यार्थ्यांना जे काही आर्थिक सहाय्य दिलं जाते हे आर्थिक सहाय्य पेंडिंग का महिनो महिने वर्ष वर्षभर ठेवलं जाते, याला जबाबदार कोण? आणि हे मुद्दे जर आपण राजकारणाच्या केंद्रस्थानी जर आणू शकलो नाही, हे मुद्दे जर आपण राजकारणाच्या चर्चेस्थानी जर आणू शकलो नाही, तर राजकारण काय काम असतं ना? ज्या तरुणानं अवघ्या आपल्या 23व्या वर्षी इथल्या इंग्रजी इथल्या साम्राज्यवादी राजवटीला एक सुरुंग लावण्याचा काम केला, त्यावेळेस कदाचित त्याने हा विचार केला नसेल की 1947 ला या देशाला स्वातंत्र्य मिळेल, त्याच्यानंतर अशी काही राज्यघटना तयार केली जाईल की ती राज्यघटना या देशाला एक नवा आकार देईल, आणि पुन्हा ती जेव्हा राज्यघटना धोक्यामध्ये येईल त्यावेळेस या स्क्रीन वरती दिसणारे किंवा हे ऐकणारे हजारो तरुण तरुणी ती राज्यघटना वाचवण्यासाठी पुढे येईल, निर्धार करेल त्या त्या अनुषंगानं. मला वाटतंय की ही प्रोसेस आहे या सगळ्या मधली, आणि आपण त्या सगळ्या इतिहासाचा भाग होणं ही आपलं तरुणांचं काम आहे असं मला वाटतं. भूमिका किंवा महत्वाची गोष्ट म्हणजे की आपला म्हणजे राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी किंवा सध्या राजकारणामध्ये काही एक सक्रिय होऊ पाहणाऱ्या तरुणांनी सगळ्यात पहिल्यांदा आपला व्हाय हा लक्षात घेतला पाहिजे, किंवा तो प्रत्येक क्षणी म्हणजे कुठलीही भूमिका घेत असताना माझा इकडे येण्याचा व्हाय काय आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ठराविक काळामध्ये आपल्या भूमिका, आपली विचारधारा, आपली काही एक वाय विसरून जी माणसं एकमेकांचे हात मिळवणी करतात, त्यांना मला भाई उद्धवराव पाटलांचं उदाहरण द्यायचं आहे. भाई उद्धवराव पाटलांनी ज्यावेळी त्यांना पक्षांतराच्या ऑफर्स येत होत्या त्या काळात सांगितलं होतं की सत्तेसाठी जन्माला आलो नाही तर संघर्षासाठी जन्माला आलो, आयुष्यभर वेळ आली तर विरोधी पक्षात राहीन पण कधी सत्तेशी हात मिळवणी करणार नाही, हे माझं सत्य अत्यंत महत्वाचं आहे. किंवा म्हणजे व्हाईच्या संदर्भाने बोलताना मला याच्या क्रांतिसिंह नाना पाटलांवर जेव्हा पक्षांतराच्या टीका झाल्या होत्या तेव्हा नाना पाटील असं म्हणाले होते की मी गाड्या बदलतो हे मान्य आहे मला पण माझा रस्ता मी अजिबात बदललेला नाहीये, आपला रस्ता कुठला आहे हे पहिल्यांदा ठरवून घेतलं पाहिजे आणि त्या रस्त्याने योग्य पद्धतीने गेलं पाहिजे, अन्यथा आता फाशीच्या पंद्यात अडकवून गळाला लावणारे अगदी ठेकेदार या समाजात कमी आहेत अशातला भाग नाहीये. माझा एक मित्र आहे निलेश चव्हाण, त्याची कविता माझ्या या मताच्या शेवटी सांगतो की एक आदमी जलकर खाक हुआ या आग फैलने वाली है, एक आदमी जलकर खाक हुआ या आग फैलने वाली है, एक टोली ऐसी भी है जो तेल डालने वाली है, घर में डाले कुर्सी चुपचाप ना बैठो तुम, सावधान रह जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है, सावधान रह जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है, असं सावधानपणे आपली विवेकी भूमिका मांडत स्वतःच्या मतांशी ठाम राहत आपली भूमिका ठणकावून सांगणाऱ्यांचा हा सध्याचा काळ आहे, अन्यथा गळचीपी ही अटळ आहे. मी पण एवढंच सांगेन की आजच्या काळात प्रत्येक युवकांची, तुमची माझी सर्वांची, युवकांचं जीवन म्हणजे तांत्रिक झालं आहे, तसेच या तांत्रिक माध्यमातून त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी आणि नवीन विचार हे राजकारणाच्या माध्यमातून जर पडल्या तर नक्कीच त्याचा प्रभाव चांगल्या गोष्टींसाठी होईल आणि त्याचा प्रभावही वेगळा असेल, आणि जर त्यांनी ह्यात सहभाग घेतला तर पॉवरफुल पक्ष, राजकारणातील पॉवरफुल एजंट हा शब्द वापरणं म्हणजे काही चुकीचं होणार नाहीये. एखादं युवक खरंच जर राजकारणात सक्रिय झालं तर त्याला पुढे जाऊन त्याला पॉवरफुल राजकीय पॉवरफुल एजंट म्हणणं पण तेवढंच योग्य असेल. आता मला गीताजी असतील किंवा सोमनाथजी असतील, मला एक शेवटचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपण समप करूया या सगळ्या गोष्टीला, की काय वाटतं मग तुम्हाला की तरुणांना राजकारणाकडे अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी राजकारणात सहभागी व्हावं म्हणून काय बदल केले पाहिजे, की ज्यामुळे राजकारणात काय बदल झाले पाहिजे ज्यामुळे ही लोक येतील राजकारणामध्ये? आपलं काय झाले आता सध्याच्या परिस्थितीमध्ये की मी 18 वर्षाचा झालो, मतदानाचा अधिकार मला आला, मत द्यायचं आणि नामनिराळ व्हायचं, माझं काम संपलं इथं, अशा स्वरूपाची देखील एक भावना तरुणांमध्ये आपल्याला दिसून येते. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे काही एकूण आपण ज्यावेळेस या सगळ्या मुद्द्यांवरती ज्यावेळेस बोलतो, जो आश्वासक जो आपल्याला की खूप वाईट सगळी परिस्थिती आहे असं ज्यावेळेस आपल्याला दिसतंय ना, त्यावेळेस मला वाटतं की आपण आपलं जे भारतीय संविधान आहे ते डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे. की भारतीय संविधानानं आपल्याला आश्वासित केलेलं आहे, आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाची स्वातंत्र्य आपल्याला त्यांनी बहाल केलेले आहेत, आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे अधिकार आणि कर्तव्य देखील त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, आणि हे जे काही आपल्याला संविधानानं दिलेलं एक प्लॅटफॉर्म आहे
संविधानाने दिलेली जी मोकळीकता आहे त्या मोकळीकतेचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आपण आपल्या देशामध्ये अशा स्वरूपाची एक व्यवस्था तयार करू शकतो जी व्यवस्था सर्वसामान्य नागरिकापर्यंत ती आपण पोहोचू शकतो. सर्वसामान्य नागरिकाचा सहभाग त्या आपल्या एकूण प्रक्रियेमध्ये आणून ओके सर्वसामान्य व्यक्तीचं आयुष्य आपण सुखी आणि समृद्ध सुंदर करू शकतो करेक्ट अशा स्वरूपाची एक भूमिका ही आपल्याला आपल्या भारतीय संविधानातून आहे. मला वाटतं की हेच तरुणांच्या समोरच एक आश्वासक आणि आभार प्रेरक गोष्ट आहे. मला ओके वाटतं की आपण त्या डोळस पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर नो मला वाटतं की कोणत्या स्वरूपाची निराशा किमान भारतातल्या कोणत्याही तरुणाला येईल असं मला नाही तरी वाटत. ओके ओके हा एकमेकांच्या चर्चेतूनच आपल्याला काहीतरी हे संवादाचे पूल बांधत जातच पुढे संवादाचे मार्ग नव्या वाटा चोखाळतच आपल्याला ह्या ज्याला आपण असं म्हणतो डेडलॉक ज्या प्रकारातला आहे त्याच्यातनं मार्ग काढायला लागेल. आजच काहीतरी एक ह्या चार गोष्टी झाल्या म्हणजे सगळं सुधरेल आणि सगळं बदलेल असं अजिबात नाही. पण आज आहे त्याच्यापेक्षा उद्या आपला अधिक चांगला करण्यासाठीचा जो काही म्हणून प्रयत्न आपल्याला करायचा आहे किमान तसं स्वप्न तरी ठेवावं लागेल की आज काही फार बरं नाही हे बरोबर आहे पण किमान येतात उद्याचा येणारा भविष्यकाळ तर आपल्याला म्हणजे जसं आता आपल्यासमोर आयडॉल्स कोण आहेत असा जो काही प्रश्न उपस्थित होतो तसा आयडॉल्स जर का आपण स्वतः त्याच्यातले काही आयडॉल्स तयार करणं स्वतःला या भूमिकेपर्यंत नाही गेलो तर आपल्या नंतरची 10-20 वर्षानंतरची येणारी जनरेशन पण तेच आमच्यासमोर तर कोणीच नव्हतं त्याच्यामुळे मग आमची पण जबाबदारी ती नाहीच आहे. सो अशा किती जनरेशन किती दशक आणि किती पिढ्या आपण अशा वेस्टेड ज्याला आपण म्हणतो ना की बेस्ट जनरेशन ही होते की काय अशी आपल्याकडे एक नाराजीचा सूर न उमटता त्याच्यात काही सकारात्मक करण्याची जबाबदारी पण आपली सामूहिक आहे आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते परत सामूहिक राहतील. सेम माझा सुजितजी तुम्हाला प्रश्न आहे की एकतर तरुणांच्या अपेक्षा काय आहेत, काय बदल झाले पाहिजे ज्याने राजकारणाबद्दल एक पॉझिटिव्ह इमेज आपल्या मनामध्ये क्रिएट होऊ शकते. विकसनशील भूमिकांमध्ये किंवा सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये युवकांची मतं विचारात घेणं फार महत्वाचं आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की जसं काही पक्षांनी एक ठराविक टप्पा ठेवला गेलाय म्हणजे साधारण 75 वर्षांनंतर कुणी निवडणुकीच्या रिंगणात येऊ नये अशा पद्धतीचं काहीसं जे म्हटलं गेलंय तर त्या संदर्भाने काय बॅलन्स करता येतंय का याचा एकदा विचार करावा. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं लोक माझ्या सांगाती वाचत गेल्यानंतर असं लक्षात येतं की बाजारात बसणाऱ्या लोकांनी शरद पवारांना निवडून दिलं किंवा असे कितीतरी माणसं आहेत म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे असोत नितीनजी गडकरीत असोत किंवा अशी कितीतरी माणसं आहेत जी पूर्वीच्या काळामधली अशी माणसं आहेत की जी माणसं अगदी लोकांमधून उभी राहिली म्हणजे लोकांमधून उगवली नेतृत्व आणि ती लोकांची होत त्या त्या पद्धतीने ती माणसं काम करत राहिली आणि आजही त्यांचं नाव या सगळ्यामध्ये आहे. तर आताच सध्या तसा काळ आहे का? पहिली गोष्ट अशी आहे की युवकांना एका ठराविक यंत्रणेनं संधी द्यावी. दुसरी गोष्ट अशी की जर समजा एखाद्या युवकाला संधी मिळत असेल तर माझा एक ठराविक नेता माझ्या साहेबाचा पोरगा हा पुढे जात नाहीये त्याच्याऐवजी नवख्याला संधी मिळते म्हणून वेगळं काही मार्ग अवलंबण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांनी त्या युवकाच्या सोबत उभं राहता येईल का या संदर्भाने एखादा विचार करावा. ठामपणे बोलू पाहणाऱ्या ठामपणे लिहू पाहणाऱ्या युवकांची जेव्हा गळचीपी होत असेल तेव्हा लोकांनीच उभं राहणं हे महत्वाचं आहे. कारण संविधान असं सांगतं की देशामध्ये सर्वोच्च सत्ता जर कुणाची असेल तर ती म्हणजे लोकांची आहे. युवकांनी आपली एक ठराविक भूमिका ठरवून त्या भूमिकेशी प्रामाणिक राहत त्या पद्धतीनं वाटचाल करणं अपेक्षित आहे. एखाद्या सर्वसामान्य ऊसतोड कामगाराच्या घरी जन्माला आलेल्या एखाद्या व्यक्तीनं आमदारकीपर्यंत जाणं हा एखादा असणं म्हणजे त्याचं म्हणजे ते सगळे लोक येत नाहीत. तर ज्यावेळी या सगळ्यामध्ये अगदी उदाहरणं तयार होतील तेव्हाच ही सकारात्मकता येऊ शकेल असं मला वाटतं. तर थँक्यू सो मच. एक सगळे पैलू तुम्ही आमच्या समोर मांडले. एक तरुण वर्ग आहे की जो विचार करतो की राजकारणात जावं का नाही जावं किंवा त्याचा कसा कशा पद्धतीने विचार करावा ह्या सगळ्याशी कोणी सगळे आपण डील करतोय तर ह्या चर्चेतनं नक्कीच मला किंवा अजून काही लोकांना नक्कीच याचा फायदा होईल की सो थँक्यू सो मच तुम्ही सगळे यात सहभागी झालात. आपण असेच वेगवेगळ्या टॉपिक्सवरती अजून चर्चा करत राहूया. आपलं विसोट कंपनी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त तरुण लोक तरुण मुलं येऊन तरुण मुली येऊन आपला म्हणणं इथे मांडतील आपल्याच मुद्द्यांवरती ह्या प्लॅटफॉर्मवरती चर्चा होत राहील. हा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांचा आहे
सो येस, आम्ही याला प्रकल्प म्हणतो. हा प्रकल्प असाच आपण पुढे कंटिन्यू करूया. महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण वादविवाद करूया, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे संवाद करूया. सो थँक्यू सो मच.